नमस्कार, मी शर्मिला. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही आहोत MSCBच्या रेस्ट हाऊसमध्ये. तर काल आम्ही अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन आलेलो आहे आणि आज आता आपल्याला देवीचं दर्शन घ्यायला जायचं आहे तुळजापूरच्या. तर गर्दी तर असणार आहे खूप सारी, त्यामुळं काल आम्ही गेलो नव्हतो कारण बेबी होता आणि भरपूर मोठा प्रवास करून आम्ही आलो होतो. त्यामुळं म्हटलं जास्त पण एक दर्शन नको म्हणून मग आज आता थोडंसं आराम वगैरे झाला आहे रात्री छान. आता आज दर्शनाला जाणार आहे तर तिथं गर्दी वगैरे कसं आहे सगळं तिथं गेल्यानंतर बघूयात आपण. तर काल मी तुम्हाला जसं सांगितलं होतं आपण रेस्ट हाऊसमध्ये आलो आहे MSCBच्या. तर आता चहा चाललं आहे म्हणजे नाश्ता ते म्हटले करतो पण पोहे वगैरे आहेत मग पित्त होईल. आणि आमच्या भाऊजींना तुळजापूरमध्ये इडली खायची, आम्ही लास्ट टाईम जिथं खाल्ली होती ना तिथं छान एकदम साऊथ इंडियन स्टाईल जशी इडली असते तशी मिळते म्हणजे हैदराबादमध्ये वगैरे त्यांनी ट्राय केलेली. तर मग त्यांना खायची होती म्हणून मग नाश्ता तिकडं करणार आहे पण भूक लागली म्हणून मग आता थोडंसं चहा आणि टोस्ट थोडासा छोटासा नाश्ता झालेला आहे. सकाळी मँगो खाल्ली. हां सकाळी मँगो खाल्लेत. पुन्हा तिळाच्या पोळ्या पण आणल्या होत्या मी करून, ते पण खाल्लेले थोडं थोडं. तरी परत गेल्यावरती थोडासा नाश्ता करणार आहे. तर आता हे रेस्ट हाऊस वगैरे कसं आहे ते दाखवतीलच तुम्हाला साहेब. आणि भेटूयात मग नंतर तुळजापूरमध्ये गेल्यानंतर. आता चला जाऊयात आपण, निघूया. चला चला निघूया. खूप सारे फोटो काढलेले आहेत पिलू सोबत. पिलू पिलू म्हणायला लागलं बास आई आई बास, आता आपण निघूयात चला. इडली आणि उडीद वडा घेतलेला आहे तुम्हाला मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे. सॉफ्ट एकदम आणि हा पण एकदम कुरकुरीत आहे, एकदम साऊथ इंडियन स्टाईल मध्ये मिळते. कधी आला तर नक्की ट्राय करा. छोटसच आहे हॉटेल श्री स्वामी समर्थ इडली गृह. हत्ती बरं आपल्याला बरोबर हत्ती घेतल्याला त्यावेळेस त्याचा काही यूज नव्हता पण आता तो चांगला खेळतो त्याच्याबरोबर. दर्शनाच्या लाईनला थांबलोय, पास काढलाय आम्ही 500 रुपयाचा. पुष्पविहार लस्सी एकदम फेमस आहे तुळजापूरमध्ये. पुष्पविहार लस्सी एकदम फेमस आहे तुळजापूरमध्ये. आणि आम्ही जेव्हा होतो इथं राहायला त्यावेळेस पण आम्ही सारखं यायचो, मग साहेबांना आठवण झाली म्हणून मग जाता जाता आता लस्सी पितोय. आणि आणखीन एका म्हणजे फ्रेंड्स आहेत त्यांच्याकडे म्हणजे आम्ही जिथं राहत होतो तिथं जाणार आहे आम्ही. एक नंबर मलई इतकी आहे ना ह्याच्यात, भरपूर मलई आहे, एकदम घट्ट अशी लस्सी आहे. त्यामुळे टेस्ट एवढी भारी आहे ना ही, म्हणजे लस्सी कमी ना आईस्क्रीमच जास्त वाटते. ते श्रीखंड चमच्याने खाल्ल्यासारखं फिलिंग आहे, एकदम ओरिजिनल. बेबीला खेळायचं चाललंय. आणि हा एक गाडा होता छोटा ज्यावेळेस आम्ही प्यायचो ना, ते छोटासा गाडा होता, उभं राहून लस्सी प्यायला लागायची, उभं राहून लस्सी प्यायला लागायची. आणि आता AC हॉल केला आहे त्यांनी मागे आणि भरपूर पुढं पण जागा आहे आणि साईडला मोकळी जागा आहे ना, तिथं पण भरपूर सारे टेबल लावले, पुढच्या साईडला भरपूर जागा आहे आणि थोडंसं पाठीमागं भरपूर मोठा असा AC हॉल केलेला आहे. ह्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की पहिल्यापासूनची सेम क्वालिटी, म्हणजे आम्ही 10 वर्षापूर्वी जशी ट्राय केली तशीच आत्ता पण सेमच आहे. तर मग
छान दिसते. चला भेटूयात नंतर. देवदर्शन वगैरे झालेलं आहे. पास काढले होते आम्ही 500 रुपये पर पर्सन पास काढले होते. 200 रुपये आणि 500 रुपये. 200 रुपये पर पर्सन, 500 रुपये पर पर्सन असे पास आहेत दोन प्रकारचे. रविवारी, मंगळवारी, शुक्रवारी या दिवशी अजिबात येऊ नका. एवढी गर्दी मरणाची, एवढी भयान गर्दी आणि एवढी गर्मी, भयान गर्मी. तरी सगळीकडे त्यांनी वरच्या साईडला ग्रीन नेट लावलेले. आधी नव्हते ते, आता उन्हाळा खूप असल्यामुळे वरच्या साईडला ग्रीन नेट लावून घेतले. त्यामुळे थोडासा आराम वाटला, पण भरपूर गर्दी आहे. आणि मंगळवार शुक्रवार सोडून तुम्ही कधी पण येऊ शकता, छान दर्शन होईल. आणि जशी इतकी हेवी होती ना की मुलांनी तर ठेवली, तशी आता ते पार्सल करून घेऊन जाणार आहे आम्ही. दर्शन छान झालं आमचं पास काढल्यामुळं. आणि आदविकला आणि त्याच्या मम्मीला पण सोडलं होतं आतमध्ये, म्हणजे डायरेक्टच घेऊन गेले ते. त्यांचा पास नव्हता काढला, कारण छोटं बाळ आहे ना 3 महिन्याचं, तर मग त्यांनी पटकन आतमध्ये नेऊन छान देवीच्या पायाला वगैरे लावून. गर्दी नाही, भयंकर गर्दी. जत्रा भरल्यासारखी. म्हणजे नवरात्रात कशी गर्दी असती, सेम तशी गर्दी आता सध्या चालू आहे. पार्किंग मध्ये तर आम्ही फिरून आलो, 2 राऊंड मारले तरी पार्किंगला कुठं जागा मिळली नाही. परत येऊन शेवटी आम्ही इथं गाडी लावली आणि रिक्षा करून आम्ही मंदिराकडे गेलो. आणि मग दर्शन वगैरे घेऊन परत रिक्षा करून गाडीकडे आलो, कारण छोटं बाळ असल्यामुळे उन्हात चालायचं वगैरे. आणि दिदी इथं खेळत होती बाळाला. तर मंदिरात तर काही शूट करता आलं नाही आम्हाला, कारण बरेच रिस्ट्रिक्शन असतात आणि नियमांचं पालन केलेलं बरं असतं. इथंच त्यांनी आपल्याला काहीतरी बोलायचं तरी आपण करत राहायचं, तर ते आवडत नाही आम्हाला, त्यामुळे मग केलं नाही. मग हा व्हिडिओ आपण इथंच एंड करूयात. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.